गेली 6 वर्षे संघर्ष केल्यानंतर अखेरीस सिडकोने खारकोपर रेल्वे स्टेशनसमोरील शिवस्मारक आणि खेळाच्या मैदानासाठीची सेक्टर 12 मधील प्लॉट नंबर 3 आणि 4 ही जागा आरक्षित केली आहे. ही जागा तातडीने विकसित करून गव्हाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली आहे. गेली 3 वर्षे याच ठिकाणी समितीतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. उलवे आणि परिसरातील लोकांच्या भावना या नियोजित शिवस्मारकाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे अटल सेतूच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची उभारणी करण्यासाठी सर्व शिवप्रेमी उत्सुक आहेत. यंदाच्या शिवजयंती उत्सव सोहळ्यात कामगार नेते महेंद्र घरत म्हणाले की हा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा येथे उभारण्याची संकल्पना लोकनेते रामशेठ ठाकूर यांचीच. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मनावर घेतले तर ते काहीही करून दाखवतील. जनार्दन भगत साहेबांनी या भागाच्या विकासाचा पाया रचला आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यावर कळस चढवला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जेथे हात लागतो त्या बाबीचं सोनं होतं. गव्हाण ग्रामपंचायतीने या खेळाच्या मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव एकमताने दिल्याचे महेंद्र घरत म्हणाले. आम्ही या भागाचा विकास करताना पायातल्या राजकारणाच्या चपला बाहेर काढतो आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, असेही घरत शेवटी म्हणाले. याची जागा आपण त्याला आम्ही नाव दिलं आहे, रामशेठ ठाकूर मैदान आपण नाव दिलेलं आहे आणि त्या मैदानाचा ठराव आपण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला आहे की ही जागा त्यांच्या माध्यमातून आपण सोडवली आणि या सर्व ज्या जागेला आहे, ह्या आझाद मैदाना सर्ग अशी मोठी जागा या उलवान रोड मध्ये कुठेही त्यांनी जागा सोडलेली नाहीत आणि म्हणून फक्त ना फक्त माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जागा सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालो, त्याच्यासाठी त्यांचा आपण आभार मानले पाहिजे, त्यांचा अभिनंदन केला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा या देशातील आपलं स्वप्न काय, आपण हा पुतला छोटा नाहीये, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखा उंचावून घेतोय. याचा घोड्याचा खूर जो आहे तो 55 मीटर हाईटचा घेतोय. आम्ही ब्रिज बनवताना पाहिलं का काय करूया, ब्रिज तयार नसताना त्याचा अंदाज घेतला, शिरको मध्ये बसलो, फॉलोअप केला का आम्ही जर गाडी अशी जाते तर त्याचे आय लेवल कुठं असेल तर तिथं तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचा खूर दिसला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अश्वारूढ पुतळा दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये म्युझियम असलं पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम होता तानाजीने सांगितला जे काय असेल, बाजीप्रभू देशपांडेचा पराक्रम असेल, छत्रपतींचा अफजल खानाचा वध असेल, हे अनेक शाहिस्ते खानाचा पराभव असेल, हे मुळेच लावणार आहोत. पण त्याच्याबरोबर रामशेठ ठाकूर साहेबांचं म्हणणं आहे की आगरी कोळी संस्कृती ज्या आमची इथं जपली पाहिजे त्यांचे सुद्धा म्युरल्स याच्यामध्ये लागले पाहिजे, चित्र लागले पाहिजे, अशा प्रकारचं स्वप्न बघतोय. म्हणजे महाराजांच्या बरोबर हे आगरी कोळी संस्कृती सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही काय करतो, आम्ही हे जागा मिळवून याच्यासाठी फॉलो करण्याचं काम करतो, रामशेठ आहेत म्हणून करतो का, रामशेठनी ज्याला हात लावलं त्याचं सोनं होतं हे अनेक वर्ष आम्ही पाहतोय. दिवंगत लोकनेते दिबा पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी 17 डिसेंबर 2018 रोजी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत सविस्तर पत्र लिहिले होते. त्यामध्ये खारकोपर स्टेशनसमोरील सेक्टर 12 मधील 5000 चौरस मीटर जागा ही शिवस्मारकासाठी आणि 20000 चौरस मीटर जागा ही खेळाचे मैदान विकसित करून देण्यासाठीची मागणी केली होती. पुन्हा 1 फेब्रुवारी 2019 रोजी सिडकोच्या अध्यक्षांसोबत या दोन्ही जागांबाबत बैठक झाली. त्यानंतर 4 ऑगस्ट 2020 रोजी पुन्हा याच मुद्द्यांवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत हे दोन्ही भूखंड विकसित करण्याबाबत लोकनेते दिबा पाटील सर्वपक्षीय कमिटीने पत्र दिले. सिडको अध्यक्षांच्या उपस्थितीत 1 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर, सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सेक्रेटरी आणि कामगार नेते महेंद्र घरत, तसेच मुख्य अभियंता वरखेडकर, अधीक्षक अभियंता गिरी, अतिरिक्त मुख्य नियोजनकार मानकर उपस्थित होते. सिडकोचे तत्कालीन नवे अध्यक्ष संजय मुखर्जी यांच्यासोबत 3 ऑगस्ट 2021 रोजी बैठक घेतली. या बैठकीत शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी आणि मैदानासाठी आरक्षित केलेले भूखंड सिडकोने सुशोभित करून गव्हाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे अशी मागणी करणारे गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे पत्र सिडकोकडे देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याची दुरावस्था झाल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. दरम्यान तात्पुरत्या कामासाठी सदर 2.5 हेक्टरचा भूखंड हा MMRDA कडे देण्यात आला.
शिवस्मारक आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केलेला हा भूखंड तातडीने परत मिळावा अशी मागणी करण्याकरिता सिडकोने 6 जुलै 2020 रोजी MMRDAला पत्र लिहिले. मात्र MMRDAने 2 ऑगस्ट 2021 रोजी लिहिलेल्या पत्रात हे दोन्ही भूखंड सप्टेंबर 2023 पर्यंत आमच्या वापरात राहतील असे म्हटले. सप्टेंबर 2023 नंतर हा भूखंड मोकळा होईल असे MMRDAच्या पत्रावरून स्पष्ट होते. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर आणि गव्हाण ग्रामपंचायत सातत्याने पुन्हा पुन्हा सिडकोकडे मागणी करत होतेच. दरम्यान सिडकोचे उल्वे 2 येथील कार्यकारी अभियंता यांनी सेक्टर 12 मधील प्लॉट नंबर 3 आणि 4 हे भूखंड उद्यानासाठी खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात येत असल्याचे पत्र गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 2 फेब्रुवारी 2022 रोजी दिले. दोन्ही भूखंडांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघर्ष आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. खारकोपर स्टेशनसमोरील हे दोन्ही भूखंड सेक्टर 12 मधील शिवस्मारकासाठीचा 5,000 चौरस मीटर आणि खेळाच्या मैदानासाठीचा 20,000 चौरस मीटर विकसित करण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन सिडको व्यवस्थापनाने 31 जुलै 2020 रोजी दिले आहे. याची आठवणही 4 ऑगस्ट 2020 रोजीच्या पत्राने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करून दिली. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना खारकोपर स्टेशनसमोरील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीने अखेरीस 15 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रात या संपूर्ण संघर्षाची माहिती दिली आहे आणि 2.5 हेक्टर जागा गव्हाण ग्रामपंचायतीला लवकरात लवकर हस्तांतरित करावी अशी मागणी केली आहे. सिडकोनं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर उल्ह्याचा 2 यांनी आपल्याला सेक्टर 12 प्लॉट नंबर 3 आणि 4 हा भूखंड उद्यानासाठी आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात असल्याचं सरपंच गव्हाण ग्रामपंचायत यांना पत्र लेखी दिलेलं आहे. आपण उपोषण वगैरे जातो लेखीबद्दल लेखी द्या ते आता त्यांच्याकडनं आपल्याला हे लेखी मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आज आपल्याकडं फक्त आता ताब्यात घ्यायचा राहिला आहे. त्यांचा ताबा कागदोपत्री येईल तेव्हा येईल, पण आजच्या दिवसाला आपण ताबा घेतलेला आहे. आता त्यांची हिंमत इथे येण्याची अजिबात होऊ शकत नाही. आता इथं अश्वर कुठलं आहे सांगितलं रुची त्याची माझी मान दुखायला लागली होती बघायला लागली त्यांनी महेंद्र घर तुम्ही त्या मला पहिला अंदाज दिलता 15 कोटी खर्च होईल. मी म्हणाला 20-25 कोटी होईल. नाही तर मी 30-35 कोटी खर्च करायला तयार आहे. मला काय हरकत नाही. त्यांचे 30-35 लाईन झाले पण 35 कोटी पूर्ण करशील ना का? तोही आपल्याला जसं जसं खर्च वाढत जाईल ह्या शाळेचा खर्च जो आहे ना सुरुवातीला 35-40 कोटीचा होता. आता 60 कोटी खर्च होत आला आहे आणि मला वाटतं 70 कोटी होत आणणार आहे. म्हणजे हे एक स्कूल बिल्डिंग जे आहे ना ते आता 42-43 झाला आहे खर्च, पण अजून 4थ्या माळ्यापर्यंत फक्त काम चालू आहे. अतिही पूर्ण झालेलं नाही. 5वा 6वा 7वा तेवढं हॉल बिल सगळं अजून व्हायचं आहे, पण आपण परवा नाही करायचं. आपला जे ठरवलं आहे बऱ्यात घेतलं ते पूर्ण करणारच अशा इच्छेला आपण लागणार आहोत. आणि त्या दृष्टीनं तिथं 60 होऊ दे नाही तर 70 होऊ दे जो खर्चला आपण करणार आहोत. आणि इथं सुद्धा मी जर तू सांगितलं की नाही सगळं 30% कमी पडतात जाऊ दे 40 कोटी पण खर्च रामशेठ ठाकूर सामाजिक संघ ते केल्याशिवाय राहणार नाही.